विद्यार्थी मित्रांनो आत्ताच शिक्षक भरती झाली आहे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असेल की आता पुढची भरती कधी महाराष्ट्र शासनाने पुढच्या शिक्षक भरतीच्या म्हणजेच टी टी परीक्षेच्या संदर्भात इथं राज्य सरकारकडून राज्य परीक्षा परिषदेला परीक्षा घेण्यासाठी हिरवा कंदील दिलेला आहे म्हणजेच एकदा जर तुम्ही टी टी पास जर झाले तर नंतर पुढच्या शिक्षक भरतीच्या प्रोसेसला सुरुवात होईल म्हणून आता शिक्षक भरती झाली ज्यांचा थोड्याफार मार्काने रिझल्ट गेला आहे किंवा जे या क्षेत्रात नवीन येऊ इच्छितात आशांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी म्हणून लवकरात लवकर एक साधारणतः चार एक महिन्यामध्ये टी टी होईल आणि राज्य परीक्षा परिषदेला हिरवा कंदील दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने म्हणून लवकरात लवकर तयारी लागा मी क्लास लावा यासाठी तुमच्या समोर आलेलो नाही तर तुम्हाला सावध करण्यासाठी आलो आहे ज्यावेळेस परीक्षा येईल त्यावेळेस तुमच्याकडे काहीच राहत नसतं मग मग आपण तयारी करताना एक दीड महिन्यात ता आपली तयारी होत नसते रिझल्ट गेल्यानंतर आपण बोमलच बसतो आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो ज्याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ बनवतो आहे आणि तो आहे महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण संस्था त्याचबरोबर महाराष्ट्रामधील सरकारी शाळा यांच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती ही भरती आतापर्यंतच्या कोणत्याही भरतीपेक्षा सर्वात प्रचंड मोठी मोठी भरती राहणार आहे एवढंच तुम्हाला गॅरंटीन सांगतो आणि याच्यावरती मी लगेच एक स्वतंत्र व्हिडिओ बन बनवणार आहे कारण हायकोर्टाने याच्यावरची बंदी उठवलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा आहे की आम्ही शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर भरती करतोय म्हणून जर तुमची इच्छा असेल तर लगेच अभ्यासाला लागा काही हेल्पलाईनसाठी नंबर लागला तर हाय नव्वद अकरा शून्य पंचवीस सातशे याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची भरती मी तुम्हाला सांगतो कमीत कमी जागा असतील तीस ते चाळीस हजार एवढ्या जागा असतील आत्तापर्यंत याची एवढी भरती कोणतीच नाही आहे पोलीस भरतीसुद्धा एवढी मोठी नाही आहे म्हणून तीस ते चाळीस हजार जागांची भरती या ठिकाणी होणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो याच्यावरती हायकोर्टची बंदी उठलेली आहे महाराष्ट्र शासनसुद्धा ही भरती करण्यासाठी परवानगी दिली आहे कधी पण सरळ सेवा येऊ शकते आणि तुमची भरती निघू शकते अचानक नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी कामाला लागू शकत नाही म्हणून आत्तापासून राहा काही अडचण आली तर हा नंबर आहे याच्यावरती कॉल करा नव्वद अकरा शून्य पंचवीस सातशे